त्या वज्रमुठीला आधीच तडे गेले आहे. कोणी कुठे बसायचं, कोणी कसं उभं राहायचं, कोणी पहिले बोलायचं, या संदर्भातले वाद चाललेले आहेत. आणि आता वज्रमुठीचा जो काही हा प्रयोग आहे, या प्रयोगामधल्या नेत्यांच्या बद्दल ऑलरेडी पवार साहेबांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलंच आहे. त्याच्यामुळे आता वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही तर विरोधक होतो. आम्ही विरोध, तुम्ही मला बोलूच देत नाही असं काय करता? त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांनी पवार साहेबांनीच जर हे स्पष्ट केलेलं आहे, तर आता आम्ही बोलण्याची आवश्यकता काय आहे?